नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 12वी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील भाग 5 हा व्याकरण व लेखन विभागावर आधारित आहे। लेखन विभागामध्ये आपल्याला निबंध लेखन हा घटक दिलेला आहे। निबंध लेखनाचे यापूर्वीचे 2 व्हिडिओ तुम्ही अभ्यासलेले असतील। आजच्या निबंध लेखनाच्या या भाग 3 मध्ये व्यक्तिचित्रणात्मक निबंध लेखन हा निबंधाचा प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे। नमुना निबंध लेखनासह आपण व्यक्तिचित्रणात्मक निबंध म्हणजे काय हे समजून घेणार आहोत। तसेच व्यक्तिचित्रणात्मक निबंध लेखन करताना नेमके कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे असतात हेही आपण या निबंध लेखन या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। व्यक्तिचित्रणात्मक निबंध लेखनाचं नेमकं स्वरूप अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे। चला तर मग आपण नमुना निबंध लेखनासह व्यक्तिचित्रणात्मक निबंध लेखन हा प्रकार अभ्यासूया। विद्यार्थी मित्र हो, निबंध लेखनाच्या व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये आपण काय शिकलो, तर या व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये निबंध लेखनाचं स्वरूप आपण समजून घेतलं। निबंध लेखनाची पूर्वतयारी कशी करायची हे अभ्यासलेलं आहे। उत्तम निबंध लेखन कसे करावे हेही आपण अभ्यासलेलं आहे। आणि निबंध लेखनाच्या व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये आपण वर्णनात्मक निबंध नमुना निबंध लेखनासह हा जो काही निबंधाचा प्रकार आहे वर्णनात्मक निबंध, तर तो आपण अभ्यासलेला आहे। हे 2 व्हिडिओ तुम्ही जरूर पहा। विद्यार्थी मित्र हो, निबंधाचे प्रकार आपल्याला आता माहिती आहेत। निबंधाचे एकूण 5 प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत। वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध, कल्पनाप्रधान निबंध आणि वैचारिक निबंध। आपल्याला वरील प्रत्येक निबंध प्रकाराची संपूर्ण माहिती, निबंध लेखनाचं तंत्र, नमुना निबंध लेखनासह यावर आधारित स्वतंत्र व्हिडिओ मी बनवलेले आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्यक्तिचित्रणात्मक निबंध हा निबंध लेखनाचा प्रकार अभ्यासणार आहोत। आता व्यक्तिचित्रणात्मक निबंध म्हणजे काय ते सुरुवातीला आपण समजावून घेऊया। पहा, व्यक्तिचित्रणात्मक निबंध म्हणजे काय, तर व्यक्तीचे शब्दचित्रण करणारा निबंध म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक निबंध होय। म्हणजे कोणतीही विशिष्ट व्यक्ती असू दे की त्या व्यक्तीचं असणारं जे वेगळेपण आहे, तर ते आपण अशा प्रकारच्या निबंध लेखनातून वाचकांच्या समोर आणू शकतो। म्हणजेच एक प्रकारे विशिष्ट व्यक्तीचं की ज्या व्यक्तीचं आपल्याला चित्रण करायचं आहे, तर त्या व्यक्तीचं शब्दाद्वारे आपण रेखाटलेलं हे एक प्रकारचं शब्दचित्र असतं। आता ही व्यक्ती कोण असते, तर कुणीही असू शकते। अगदी आई असू शकते, वडील असू शकतात, काका, फेरीवाला, पेपरवाला, पोस्टमन, भाजी विक्रेती, शेतमजूर, शिक्षक, डॉक्टर, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, कलावंत, अशी कुणीही व्यक्ती आपल्या निबंध लेखनाचा विषय असू शकते। अट फक्त एकच की नेमक्या शब्दांच्या माध्यमातून त्या व्यक्तीचे हुबेहूब चित्तवेधक कलात्मक शब्दचित्र उभे करता आले पाहिजे। म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं आपल्याला चित्रण करायचं असलं या निबंध लेखनाच्या माध्यमातून, तर आपल्याला एक गोष्ट मात्र नक्की जमायला हवी की विशिष्ट भाषाशैली जी आहे ती या निबंध प्रकाराची असते। म्हणजे नेमक्या शब्दांच्या माध्यमातून ज्या व्यक्तीचं व्यक्तिचित्रण आपल्याला करायचं आहे, तर त्या व्यक्तीचं हुबेहूब चित्तवेधक म्हणजे लक्ष वेधून घेणारं कलात्मक असं शब्दचित्र जे आहे ते आपल्याला रेखाटता आलं पाहिजे। व्यक्तिचित्रणात्मक निबंध वाचताना ती व्यक्ती वाचकाच्या डोळ्यांपुढे उभी राहिली पाहिजे। म्हणजे बघा, इयत्ता 11वीमध्ये मामू नावाचा पाठ आपण सर्वांनी अभ्यासलेला आहे आणि मामूचं जे शब्दचित्र आहे ते आजही आपल्याला जसंच्या तसं लक्षात आहे। म्हणजे मामू दिसतो कसा यापासून ते मामूचा स्वभाव कसा आहे आणि मामूनं आत्तापर्यंत ज्या गोष्टी केलेल्या आहेत, तर त्या निवडक गोष्टी त्या पाठामध्ये आपल्याला सांगितलेले आहेत। आणि एकंदरीत मामूला आपण प्रत्यक्ष पाहिलेलं जरी नसलं तरी प्रत्यक्ष मामू आपल्यासमोर उभं करण्याचं काम त्या पाठामध्ये झालेलं आहे। आणि मग आपल्याला अशाच प्रकारचं लेखन या व्यक्तिचित्रणात्मक निबंधामध्ये सुद्धा करायचं असतं की शब्दचित्रच असं रेखाटायचं आहे की ती प्रत्यक्ष व्यक्ती आपण वाचकांच्या समोर उभी करू शकलो पाहिजे। अशा निबंधात त्या व्यक्तीचं संपूर्ण जीवनचरित्र तपशीलवारपणे लिहिणे अपेक्षित नसते, तथापि त्या व्यक्तीची शरीरयष्टी, सवयी, लकबी, रंगरूप, पेहराव, स्वभाव, व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये यांचं वर्णन करणं आवश्यक असतं। म्हणजे अशा प्रकारचा जो निबंध असतो या निबंधामध्ये
त्या व्यक्तीचं संपूर्ण जीवनचरित्र आपण काय जी काही शब्दमर्यादा असते या निबंध लेखनाची त्याच्यामध्ये या सगळ्याच गोष्टी आपण आणू शकत नाहीये. संपूर्ण जीवनचरित्र आपण अगदी तपशीलवारपणे याच्यामध्ये लिहू शकत नाही, तसं अपेक्षितही नसतं. परंतु त्या व्यक्तीचे शरीरयष्टी म्हणजे नेमका तो ती व्यक्ती दिसते कशी, त्याच्या सवयी कोणत्या आहेत, लकबी म्हणजे त्याची वेगळी अशी वैशिष्ट्य कोणती आहेत की जी आपल्याला ठळकपणाने लक्षात राहिलेली आहेत, त्याचं रंगरूप कसं आहे, त्याचा पेहराव कसा असतो, स्वभाव कसा आहे, त्याच्या व्यक्तिमत्वाची जी आगळी वेगळी वैशिष्ट्ये असतात की ज्या वैशिष्ट्य अशा आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळेच आपण त्या व्यक्तीचं व्यक्तिचित्रण करत असतो, तर त्याचं वर्णन जे आहे ते आपल्याला इथं करायचं असतं. व्यक्तिचित्रण म्हणजे केवळ त्या व्यक्तीच्या माहितीचा तपशील नव्हे, तर ते त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं कर्तृत्वाचं सुसंगत आणि लालित्यपूर्ण शब्दचित्र असते. म्हणजे इथे आपण जे व्यक्तिचित्रण करत असतो तर त्या व्यक्तिचित्रणाच्या माध्यमातून त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती देणं म्हणजे त्या ठिकाणी अशा प्रकारचं निबंध लेखन नसतं, तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं कर्तृत्वाचं एक सुसंगत आणि लालित्यपूर्ण अशा पद्धतीचं जे शब्दचित्र आहे ते आपल्याला रेखाटता आलं पाहिजे. म्हणजे जरी ती व्यक्ती कुणाच्या ओळखीपाळखीची नसली तरी आपण निबंध लेखनाच्या माध्यमातून अशा प्रकारे शब्दचित्र रेखाटू शकलो पाहिजे की प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे की अरे असे कुणीतरी आपल्या आजूबाजूला सुद्धा व्यक्ती आहे. म्हणजे ते एक जिवंत शब्दचित्र जे आहे तर ते त्या ठिकाणी साकारलं पाहिजे आणि हे केवळ आपल्या लेखनीतून त्या ठिकाणी साकारता येणार आहे. आणि अशा प्रकारे आपण जर लेखन केलं तर ते वाचून वाचकाला साहित्यिक आनंद आणि प्रेरणा सुद्धा अशा व्यक्तीपासून मिळत असते. आणि म्हणून त्या जबाबदारीच्या भावनेतून आपण अशा प्रकारचं हे व्यक्तिचित्रण जे आहे तर ते करू शकलो पाहिजे. व्यक्तिचित्रण मार्मिक शब्दांनी बहरलेले आणि विचारांनी फुललेले असले पाहिजे. आणि हे जे व्यक्तिचित्रण असतं तर ते मार्मिक वेगवेगळ्या पद्धतीचे जी काही शब्द आपण त्याच्यामध्ये आणणार आहोत तर त्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या जीवनातले जे काही प्रसंग असतील किंवा त्याचे स्वभाव असतील तर त्याची जी वैशिष्ट्ये आहेत त्या अतिशय मार्मिक म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीतून काहीतरी मर्म वाचकांच्यापर्यंत पोहोचू शकेल, तर अशा पद्धतीने आपण ह्या व्यक्तीला वाचकांच्या समोर उभं करू शकलो पाहिजे. आणि एक वेगळा विचार जो आहे की त्या व्यक्तिचित्रणाच्या माध्यमातून आपण वाचकापर्यंत पोहोचवू शकलो पाहिजे, त्या व्यक्तीपासून काही ना काहीतरी बोध जो आहे तो लोकांना मिळायला पाहिजे आणि प्रेरणा मिळायला पाहिजे, अशा पद्धतीने आपण हे शब्दचित्र रेखाटू शकलो पाहिजे. आता साधारणपणे माझे आवडते शिक्षक, माझी आई अशा प्रकारचे विषय हे व्यक्तिचित्रणात्मक निबंधासाठी असतात. आता वरती आपल्याला सांगितलेलं आहे की हे व्यक्तिचित्रण कोणाचंही असू शकतं, अगदी आई वडिलांपासून ते अगदी एखादी भाजी विक्रेता असेल, शेतमजूर असेल, तो अगदी एखादा कलावंत असेल, कोणाचंही व्यक्तिचित्र आपल्याला रेखाटण्यासाठी येऊ शकतं. फक्त आपल्याला अशा प्रकारचं व्यक्तिचित्रण रेखाटत असताना इथं ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण ते व्यक्तिचित्रण रेखाटलं पाहिजे. की व्यक्तिचित्रणात्मक निबंध म्हणजे काही हे आपण पाहिलं, पुन्हा एकदा आपण त्याची उजळणी करूया की व्यक्तीचे शब्दचित्रण करणारा निबंध तोच व्यक्तिचित्रणात्मक निबंध होय. म्हणजे व्यक्तीचं एक प्रकारचं हे शब्दचित्र असतं, शब्दांद्वारे त्या व्यक्तीला आपण वाचकांसमोर उभं करत असतो आणि प्रत्यक्ष ती व्यक्ती जशीच्या तशी हुबेहू आपण लोकांच्या समोर उभी करणं हे आपल्या खरं तर लेखनीचं सामर्थ्य आहे. आणि हे सामर्थ्य आपल्याला इथे आपल्या लेखनाच्या माध्यमातून दाखवायचं आहे. ज्या व्यक्तीचं शब्दचित्र रेखाटायचं आहे त्या व्यक्तीच्या जीवनातील काही निवडक प्रसंगांना आपण इथं काय करायचं आहे, स्थान द्यायचं आहे. म्हणजे काही निवडक प्रसंग आपण या निबंध लेखनामध्ये आणायचे आहेत. संबंधित व्यक्तीच्या असामान्य कार्यावरती सुद्धा आपण इथं प्रकाश टाकू शकलो पाहिजे. आणि त्या व्यक्तीचं ते कार्य जे असतं तर ते खरंच असामान्य असतं आणि म्हणून तर आपल्या लेखनाचा विषय ती व्यक्ती बनलेली असते. आणि म्हणून त्याचं जे काही असामान्य कर्तृत्व असेल, मग अगदी एखादा भाजी विक्रेता असेल, पण त्याचं असणारे एक वेगळेपण जे आहे ते आपण त्याच्यामध्ये आणू शकलो पाहिजे. काही भावलेले प्रसंग, व्यक्तिमत्वाची काही गुणवैशिष्ट्ये ते आपण सांगितलीच पाहिजेत, किंबहुना त्यासाठी तर आपण अशा पद्धतीचं व्यक्तिचित्रण करत असतो. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैलीने वाचकांना ते व्यक्तीशी खिळवून ठेवावे, त्या व्यक्तीबद्दल जिज्ञासा, उत्सुकता वाचकांच्या मनात निर्माण झाल्यास आपला निबंध सरस उतरलाय असं समजावं. म्हणजे अशा प्रकारे आपण लिहिलेला व्यक्तिचित्रणात्मक निबंध
वाचून जेव्हा वाचकाच्या मनामध्ये त्या विशिष्ट व्यक्तीबद्दल एक जिज्ञासा निर्माण होईल, उत्सुकता निर्माण होईल, त्या व्यक्तीबद्दल आपुलकी निर्माण होईल, जिव्हाळा निर्माण होईल, असं जेव्हा त्या ठिकाणी होईल तेव्हा अर्थातच तो निबंध खरंच चांगला आपला लिहून झालेला आहे असं आपण समजू शकतो. आणि वाचकांना जेव्हा अशा पद्धतीनं आनंद मिळतो तेव्हा आपोआपच त्या ठिकाणी आपण लिहिल्याचा आनंदसुद्धा आपल्याला होत असतो आणि अशा पद्धतीचं हे व्यक्तिचित्रण आपण करू शकलो पाहिजे. आता व्यक्तिचित्रणात्मक निबंधाची एक कृती आपण नमुना म्हणून इथं पाहणार आहोत. समजा माझे आवडते शिक्षक असं जर तुम्हाला निबंधाचा विषय दिला तर आपण कशाप्रकारे ह्या निबंधाचं लेखन करू शकतो हे आता आपण पाहणार आहोत. एक नमुना निबंध जो आहे तर तो मी स्वतः लिहिलेला आहे, त्या निबंधाचं मी वाचन करतो आणि त्यावरून तुम्हाला अशा प्रकारचं निबंध लिहित असताना नेमका कसा लिहायला पाहिजे हे नक्की त्या ठिकाणी लक्षात येईल. आता पाहिजे माझे आवडते शिक्षक हा निबंध आपण इथे पाहणार आहोत. आता या निबंधाचं मी वाचन करतो, तुम्ही सर्वांनी समजून घ्यायचं आहे. आई वडिलांनी इतकेच आपल्या जडणघडणीत शिक्षकांचे स्थान मोलाचे असते. नर्सरीपासून ते आतापर्यंतच्या शालेय जीवनात अनेक शिक्षकांना मी जवळून अनुभवले. या सर्व शिक्षकांप्रती माझ्या मनात नेहमीच कृतज्ञता राहील. या सर्व शिक्षकांमध्ये माझे आवडते शिक्षक मात्र घोरपडे सर आहेत. केवळ माझेच नव्हे तर अनेक विद्यार्थ्यांचे ते लाडके सर आहेत. घोरपडे सर म्हटले की त्यांच्याविषयी किती बोलू आणि किती नको असाच सर्वांचा अनुभव. आमच्या परिसरातील एका प्रसिद्ध शाळेतील घोरपडे सर हे एक आदर्श आदरणीय असे व्यक्तिमत्व आहे. शाळेचा विषय निघाला की सर्वात जास्त घोरपडे सरांविषयीच आदराने बोलले जाते. यावरून ते केवळ माझेच नव्हे तर अनेकांचे आवडते शिक्षक होते आणि आजही आहेत ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते. गुळाच्या ढेपेभोवती जशा मुंग्या जमा होतात अगदी त्याप्रमाणे सरांच्या भोवती नेहमीच विद्यार्थ्यांचा गराड असतो. यावरून सरांच्या आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाची कल्पना येते. घोरपडे सरांचे रुबाबदार व्यक्तिमत्व रुबाबदार आहे. 6-6.5 फूट उंच, गोरा रंग, नेहमीच प्रसन्न असणारा चेहरा, सर्वांवर लक्ष ठेवणारे टपोरे डोळे, यामुळे ते सर्वांच्याच लक्षात राहतात. व्यक्तिमत्वाला साजेसे त्यांचे ताट चालणे, चालताना किंचितही न वाकणारे सर स्वाभिमानी, कुणापुढेही न झुकणारे आहेत. पांढरा शुभ्र शर्ट, काळी अथवा निळी पॅन्ट, पायात तांबूस रंगांचे बूट, असा सरांचा नेहमीचा पेहराव. चेहऱ्यावर नेहमीचे स्मित हास्य, त्यांच्या बोलण्यात असणारी विनम्रता, विद्यार्थ्यांविषयीचा जिव्हाळा आपुलकी, यामुळे ते सर्वांना आपले वाटतात. शाळा हाच त्यांचा श्वास आहे, ध्यास आहे. घरापेक्षाही जास्त वेळ ते शाळेतच असतात. ते वक्तशीर आहेत. कोणत्याही राजकीय पक्षांशी संघटनेशी त्यांची जवळीक नाही. त्यांना सामाजिक प्रश्नांची समस्यांची चांगली जाण आहे. सामाजिक प्रगती कशी करता येईल याविषयी ते विद्यार्थ्यांशी दिलखुलासपणे बोलतात, चर्चा घडवून आणतात. विद्यार्थ्यांना बोलते करण्याची, त्यांच्या विचारशक्तीला चालना देण्याची कला सरांना चांगलीच अवगत आहे. मुलांच्या मतांचा ते मनापासून आदर करतात. देशाची भविष्य घडवणारी पिढी घडली पाहिजे असा त्यांचा दृष्टिकोन आहे. मराठी आणि इतिहास हे सरांचे आवडीचे विषय आहेत. त्यांच्या तासिका म्हणजे विद्यार्थ्यांशी चाललेला अखंड संवाद असतो. इतिहासातील प्रसंग सांगताना ते इतके रंगून जातात की मुलांना सरांचा तास कधी संपूच नये असे मनोमन वाटते. विविध विषयांवरची मासिके, वर्तमानपत्रे यांचे वाचन ते नियमितपणे करत असतात. त्यामुळे आजूबाजूला घडणाऱ्या सर्व घडामोडींचे त्यांना चांगले ज्ञान असते. त्यांचे वक्तृत्व सर्वांना मोहात पाडणारे आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदांवर काम करत आहेत. ते जेव्हा शाळेत येतात तेव्हा घोरपडे सरांविषयी भरभरून बोलतात. अनेक विद्यार्थी परदेशातही स्थायिक झाले आहेत. त्यांचा सरांशी नेहमीच पत्रव्यवहार सुरू असतो. असे सर्वांचे लाडके घोरपडे सर माझ्या मनातही दीर्घकाळ राहतील. असे शिक्षक मला लाभले हे माझे भाग्य आहे. आपल्याला घडवणारे असे सर प्रत्येकाला लाभावेत असे मला वाटते. अशा प्रकारे आपण माझे आवडते शिक्षक या निबंधाचं लेखन करू शकतो आणि आपल्या शिक्षकांचं एक शब्दचित्र जे आहे तर ते आपण रेखाटू शकतो. म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक निबंध कसा लिहायचा तर ते या उदाहरणावरून तुम्हाला नक्की लक्षात आलं असेल.
विद्यार्थी मित्र हो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये व्यक्तिचित्रणात्मक निबंध कसा लिहायचा हे अभ्यासलेला आहे. आता यापुढील व्हिडिओ जो आहे तर तो निबंध लेखनाचा भाग 4 आत्मवृत्तात्मक निबंध हा आपण निबंधाचा प्रकार जो आहे तर तो अभ्यासायचा आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. धन्यवाद.